काय झालं? काय नाही. केतन, आपण नेहमी खरं बोलावं असं यहोवाला का वाटतं? खरं बोलणं म्हणजे मित्रांसाठी एक पूल बांधण्यासारखं आहे. जर तू खोटं बोललास तर ते तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि ते तुझे मित्र बनणार नाही. पण पप्पा, जर ते छोटंसंच खोटं असलं तर? तरी सुद्धा, अगदी लहानातलं लहान सुद्धा एक खोटं बोललं की दुसरं बोलावं लागतं आणि त्यामुळे खूप नुकसान होतं. तुला आठवतं सर्वात पहिलं खोटं कोण बोललं? सैतान. बरोबर. पण येशू, तू बोलला का कधी खोटं? मग तुला कोणासारखं बनायला आवडेल? येशू सारखं. खूप छान केतन. मग आता सांग काय झालं ते. माझ्याकडून ते तुटलं, चुकून तुटलं. माझं विमान त्यावर आदळलं. शाबास, तू खरं बोलला म्हणून. आणि असं काहीतरी पुन्हा झालं तर काय करशील? मी खरं बोलेन आणि मम्मीला पण मी सॉरी म्हणू का? हो, चांगली आयडिया आहे. चल आपण आत्ताच जाऊ, हे तुकडे आपण नंतर उचलू.